फ्रेंड्स, मी पौर्णिमा मैत्री कट्ट्यावर तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहे टँकी मसाला फ्राईज. आपण फ्रेंच फ्राईज तळून घेतलेले आहे, हाफ कुक केलेली आहे मॅगी, आपण मेयोनीज, पिझ्झा सॉस, पिझ्झा सीझनिंग, ब्लॅक पेपर, मीठ, सॉस, चीज आणि चिली फ्लेक्स. आता आपण मिक्सिंग करून घेणार आहे. आता एक्झाम संपलेले आहे, मुलांना सारखं घरी असतात, काहीतरी वेगळं खावं असं वाटतं, तेव्हा ही डिश ट्राय करा. आजकाल मुलांना मॅगी, फ्रेंच फ्राईज खूप आवडतात, त्यालाच थोडासा वेगळा टच द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आपण हे फ्रेंच फ्राईज आणि मॅगी एकत्र केलेली आहे, छान व्यवस्थित आधी मिक्स करून घेऊ. आता आपण त्याच्यात मेयोनीज घालून घेणार आहे, भरपूर मेयोनीज घातलेला आहे, मुलांना खूप आवडतो मेयोनीज. पिझ्झा सॉस, आता आपण चायनीज इटालियन असा फ्लेवर राहील. आता पिझ्झा सीझनिंग टाकून घेऊ आपण, ब्लॅक पेपर, चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्स तुम्ही थोडं कमी जास्त आवडीने करा, तिखट लहान मुलांच्या हिशोबाने करा. सॉस, टोमॅटो सॉस आणि अगदी थोडस मिठाची गरज, अगदी थोडी. आपण हे छान मिक्स करून घेऊ ना. छान व्यवस्थित मिक्स करून घ्या. मेयोनीज कमी जास्त काही पण, तुम्हाला कोणतेही सॉसेस कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. आणि आता आपण सगळ्यात शेवट याच्यात चीज टाकणार आहे, आणि ओव्हन मध्ये आपण याला एक मेल्ट, चीज मेल्ट होण्यासाठी आपण एक 2 मिनिटं आपण बेक करणार आहे फक्त. चीज टाकून घेऊ आपण, ते मिक्स करून घेऊ आधी, म्हणजे सगळ्या फ्राईजला आणि मॅगीला व्यवस्थित लागेल ते. आणि पुन्हा वरून आपण टाकून छान आता बेक करून घेऊ आपण. आता आपण हे बेक करून घेणार आहे, 160 डिग्रीवर आपण एक 2 मिनिटं आपण बेक करणार आहे. आपले टँगी मसाला फ्राईज बेकून तयार आहे, एकदम मस्त यम्मी डिश आहे, मुलांना नक्की आवडेल. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि मैत्री कट्ट्याला सबस्क्राईब करा.